यूट्यूब यू सेवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता मी पेट्रोम चित्रालय एस आर पेट्रोमच्या या ठिकाणी आहे मी. आणि मी आता सध्या या ठिकाणी आलेलो आहे थोडंसं आराम वगैरे करण्यासाठी. तर तुम्ही बघत आहात की या ठिकाणी दोन गाड्या लागलेल्या आहेत. इथं आपला नाजक मित्र आहे, त्या मित्राची गाडी लागलेली आहे, तो डेली त्या ठिकाणी आराम करण्यासाठी येतो, थोडे वेळ आराम करतात. आणि चार साडेचार पाचच्या दरम्यान आम्ही इथून गाडी घेऊन आम्ही आमच्या प्रवासासाठी इथून जातो. आणि तुम्ही बघत आहात की या ठिकाणी एवढं सुंदर वातावरण आहे. मी माझ्या पाठीमागे बघत असतील या ठिकाणी झाडे झुडपे आहेत. मी पाठीमागे जर बघितलं तर हा पेट्रोल वगैरे एस आर पेट्रोल पंप आहे. मी इथे बघत आहे, दिसत बी असेल तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि हे ह्या ठिकाणी गाड्या वगैरे टेम्पो वगैरे लागल्या जातात आराम करण्यासाठी. दुपारच्या टायमाला येतात, आराम करतात. आणि पाठीमागे आंब्याचं झाड आहे. असे सुंदर असं वातावरण आहे इकडे. आता सध्या हवा वगैरे चाललेली आहे आणि तुम्ही बघत असतील की झाडाची पानं वगैरे कशी हलतात वगैरे. आणि हवा चाललेली आहे इकडे, मस्त असं वातावरण आहे. आणि या वातावरणामध्ये आम्ही थोडंसं रेस्ट करायला येतात. कारण की आम्ही दिवसभर सकाळी आल्यापासून आम्ही रिक्षावरतीच असतो. थोडासा आराम म्हणून तुम्ही पेट्रोल पंपावरती जेवण वगैरे करण्यासाठी येतो. तर आता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघणार आहेत. 5:30 टाईम झालेला आहे. आमचा आराम वगैरे करून जेवण वगैरे करून झालेलं आहे. तर आता आम्ही म्हणजे फ्रेश होऊन बोईसरला रिक्षा धंद्यावरती आता निघणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो की मी फ्रेश होऊन कसं निघतो ते. तुम्ही माझ्या पाठीमागे बघतो हे या ठिकाणी बाथरूम वगैरे आणि हे झाडं वगैरे आहेत इकडे. आणि या ठिकाणी नळ वगैरे आहे तोंड वगैरे फ्रेश होण्यासाठी. इकडे पाठीमागे बाथरूमसुद्धा आहे, बघत आहे. तर चला फ्रेश होऊया. एवढं तुम्ही रिक्षावाल्यांचं जीवन चांगलं समजतात तेवढं नाही आहे. कारण की आम्ही दिवसभर रिक्षावरती असतो, परत प्रवासी बाहेरून वगैरे येत असतात, परत मुंबई आणि दुसऱ्या राज्यातून. त्याकरता फ्रेश राहणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने फ्रेश राहणं महत्त्वाचं आहे. हातपाय धुणे व फ्रेश होणं महत्त्वाचं, बोलायला गेलं तर हात धुणं महत्त्वाचं आहे. आता आम्ही हात पाय सर्व फ्रेश होऊन आम्ही निघतात. कारण की बोईसरचं वातावरण आत्ता सध्या तरी चांगलं आहे, भविष्य सांगता येत नाही.
या रोगांमुळे काय परिस्थिती होऊ शकते त्याकरता आपण सजग राहणं महत्त्वाचं आहे. आणि हात वगैरे धुणं बी महत्त्वाचं आहे. मस्तपैकी असे फ्रेश झालेलो आहोत. आपण आता गाडीजवळ जाणार आहे. तर आपली या ठिकाणी गाडी मस्त असं फ्रेश झालेलो आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक तर कराच. धन्यवाद.